नमस्कार, मी मीनाक्षी। कुकिंग विथ मीनाक्षी या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज मी इथे तुम्हाला पाचक कढी म्हणजेच पचायला हलकी अशी कढी कशी करायची ते सांगणार आहे। माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, काही टिप्सही मी देणार आहे। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। इथे मी काही साहित्य घेतलेले आहे। 2 वाट्या मी दही घेतलेले आहे। दही मी घरी केले, घरच्या दह्याची कढी खूप छान होते। जिरे, मोहरी, हळद, लाल तिखट, मीठ आणि मुगाचे पीठ घेतलेले आहे मी। मुगाची डाळ मी मिक्सरमधून बारीक करून घेतली आहे आणि मुगाची जी कढी आहे मुगाच्या पीठाची ती खूप छान होते, त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा। माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आले लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि 4 मिरच्या घेतलेल्या आहेत मी। तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा यूज करू शकता। इथे मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। तेल आपले तापलेलं आहे, गरम झालं आहे। त्यामध्ये मोहरी टाकायच्या, मोहरी छान तडतडू द्यायच्या। बघा आपल्या मोहरी तडतडत आहेत। आता त्यामध्ये मी थोडंसे जिरे टाकणार, हळद, आले लसूण पेस्ट। आले लसूण पेस्ट छान तळू द्यायची सोनेरी कलर येईपर्यंत। तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। यामध्ये मी थोडं मिरची टाकते आणि माझे या रेसिपीज कशा वाटत आहेत ते नक्की सांगा, म्हणजे नवीन नवीन रेसिपी करण्यासाठी मलाही उत्साह येईल। आता या दह्याचे जे ताक केले आहे त्यामध्ये मी पीठ टाकते। थोडं थोडं करून टाकायचं आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे मिक्स झालं पाहिजे। दोन वाट्या दह्यासाठी अर्धी वाटी पीठ लागेल। ज्वारीच्या पिठाची ही कढी खूप छान होते। मूग जे आहे ते पचायला हलके असतात, त्यामुळे मुगाच्या पिठाची जी कढी आहे त्याची टेस्टही खूप वेगळी लागेल। मी इथे थोडंसे अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे, कारण आधी मिरच्या पण टाकलेल्या आहेत मी। आता हे सर्व मिश्रण यामध्ये टाकायचं आहे। आता पळीने याला गोल फिरवत राहायचं, जोपर्यंत उकळी येणार नाही तोपर्यंत, उकळी येईपर्यंत गोल फिरवत राहायचं, म्हणजे आपलं जे पीठ आहे, पीठ आणि ताक आहे ते मिक्स होईल व्यवस्थित आणि आपली कढी छान होईल। यामध्ये आता मी थोडीशी कोथिंबीर टाकते। इकडे मी खिचडी पण टाकली आहे कुकरमध्ये। खिचडी आणि कढीचं कॉम्बिनेशन खूप भारी लागते, मला खूप आवडते, त्यामुळे मी नेहमी करते। तुम्हीही करून बघा। बघा उकळी आलेली आहे। माझी रेसिपी तयार आहे। तुम्हाला आवडली असेल तर घरी नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।